नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 5 व्यामध्ये स्वागत. श्री गणेशाय नमः. हिंगळादेवीचे दर्शन घेऊन निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे 12 मल्हार नावाच्या विस्तीर्ण अरण्य प्रदेशात गेले. तेथे एका वनग्रामातील मंदिरात त्यांनी मुक्काम केला. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना तिथे असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या. तो भूताटकीचा प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात लगेच आले. त्यावेळी पुढे मागे आपल्या कार्याला या भूतांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार करून मच्छिंद्रनाथांनी त्या भूतावळीला वश करून घेण्यासाठी स्पर्शास्त्राची योजना केली. त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खिळून राहिली. शरब तीरावरील त्या भूतांच्या वेताळ भेटीस जाण्याचा नित्यनेम होता. त्या दिवशी त्यांची अनुपस्थिती पाहून वेताळांनी त्यांच्या शोधार्थ काही भूते पाठवली. त्या भूतांना मार्गात शरब तीरावरील भूते बलहीन अवस्थेत जमिनीला चिटकून बसलेले आहेत असे दिसले. शोधक भूतांनी सदर प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता ती भूते म्हणाली की काय झाले कळत नाही, पण प्रयत्न करूनही आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही. हे एखाद्या महासिद्ध योग्याचे काम असावे असे वाटते. तरी तुम्ही गाव वस्तीत जाऊन त्याविषयीचा तपास करा. त्यांच्या सूचनेनुसार शोधक भूतांनी गाव परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला तेव्हा त्यांना देवळामध्ये विश्रांती घेत असलेले मच्छिंद्रनाथ दिसले. त्यावेळी त्यांनी दैदिप्यमान मुद्रा सपस्तेज आणि त्यांच्या अंगावरील नाथपंथी आभूषणे पाहून आपल्या सोबत्यांना खुंटवून ठेवणारा सिद्ध पुरुष तो हाच अशी त्यांची खात्री झाली. त्यांनी नाथांपुढे प्रकट होऊन त्यांना त्यांच्या येण्याचे प्रयोजन तसेच त्यांना कोणी पाठवले ते सविस्तर सांगून त्या बंदिस्त भूतांना मुक्त करण्याची विनंती केली. पण नाथांनी त्यांची मागणी धुडकावली. तेव्हा तुम्ही भूतांना अडकवून फार मोठा अपराध केला आहे आणि आता आमचाही अवहेर करीत आहात, याचे परिणाम फार वाईट होतील. वेता राजा 12 मल्हार समवेत येथे ठाकला तर तुमची धडगत नाही, असा नाथांना निर्वाणीचा इशारा देऊन ती भूते वेताळांकडे गेली आणि घडलेला सर्व वृत्तांत त्यांच्या कानावर घालून म्हणाली की स्वामी, तो जती तुमचीही तशीच गत करण्याची वार्ता करतो. ते ऐकून संतापलेल्या वेताळांनी नाथांना धडा शिकविण्याचा निश्चय करून आपल्या मानकऱ्यांना प्रचंड सैन्य जमवण्याची आज्ञा केली. त्या हुकमावरून भूतांच्या 8ही महापीठांचे अधिकारी अकराळ विकराळ भूतगणांसह कोटी संख्येने हजर झाले आणि वेताळांच्या आदेशावरून प्रचंड गोंगाट करीत मच्छिंद्रनाथांवर चालून गेले. तो प्रकार पाहून नाथांनी हातामध्ये भस्म घेऊन त्यावर मंत्र देवतांची स्थापना करून ते भारून ठेवले. वज्रास्त्र मंत्राचा जप करून स्वतःभोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली. त्यामुळे आक्रमणकर्त्या भूतसैन्याला नाथांपाशी जाता येईना. त्यांनी केलेली प्रचंड शरवृष्टी ही निष्प्रभ ठरली. तेव्हा भूतावळीच्या प्रचंड माऱ्यालाही नाथ जुमानत नाही हे पाहून त्या 8ही पिशाच राजांनी अत्यंत विराट रूप धारण करून नाथांवर विशाल वृक्ष लाकडे व गवताचा मारा करून त्या ढिगाला एकदम आग लावली. पण त्यावर जलदास्त्राची योजना करून नाथांनी तो वन्ही कल्लोळ शांत केला आणि अग्निअस्त्र जपून भूतांना अग्निप्रलयाने वेढले. ते पाहून भूते अदृश्य झाली. त्या अस्त्रांचा भूतावर काहीही परिणाम झाला नाही हे पाहून नाथांनी जलदास्त्राने तो प्रलय विझवला आणि अतित्वरेने स्पर्शास्त्राची योजना करून त्या भूतगणांना जमिनीला खिळवून टाकले. पण भूतांच्या महाबलाढ्य अष्टमहानायकांवर त्याचा परिणाम झाला नाही. वेताळांनी त्यांचे वज्रास्त्र गिळले आणि बाकीच्यांनी त्यांना जेरबंद करण्याचा तहास केला तेव्हा नाथांनी वज्रमंत्राने आपले पुन्हा संरक्षण केले आणि त्याचवेळी वेताळांवर वासवी शक्तीचा प्रयोग करून उर्वरित भूतपदींवर दानवास्त्र सोडले. त्यातून उत्पन्न झालेले दानव त्यांच्याशी द्वंद्वयुद्ध करू लागले. त्या हाणामारी त्या 8ही भूतनायक मूर्छित होऊन भूमीवर पडले व शुद्धीवर येताच पुन्हा चाल करून आले. तेव्हा आता वेळ घालवण्यात अर्थ नाही असा विचार करून नाथांनी वेताळांसह त्यांच्या सर्व सरदारांवर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्यांच्या देहाचे चलनवलन बंद पडून ते वेदनांनी तडफडत खाली पडले. तेव्हा आता यांना शरण जाण्यापासून गत्यंतर नाही असा विचार करून त्या अष्टभूतनायकांनी नाथांना त्यांच्यावर दया करण्याची त्यांचे प्राण वाचविण्याची आर्त विनंती केली व आम्ही तुमचे दास होऊन राहू असा शब्द दिला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी शाबरी विद्येवर जो मंत्रग्रंथ रचला आहे त्याला देवांप्रमाणे तुमचेही सहाय्य हवे. जो कोणी तो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यानंतर नाथांनी त्यांना साधन प्रयोगातील आपले उद्दिष्ट काय असावे ते नीट समजावून सांगितले. तेव्हा भूतनायकांनी त्याप्रमाणे वागण्याचे कबूल करताच नाथांनी त्यांना व खुंटवून ठेवलेल्या समस्त भूतांना अस्त्रप्रभावापासून मुक्त केले. त्यामुळे आनंदित झालेल्या त्या सर्वांनी नाथांना वंदन करून त्यांच्या नावाचा जय जयकार केला.
त्या प्रसंगी त्या आठही अधिपतींनी आपापल्या गणांना नाथांना शब्द दिल्याप्रमाणे नाथांनी दिलेल्या मंत्राचे पठन करणाऱ्यास न चुकता सहाय्य करून त्यांचे कार्य सिद्ध करावे असे बजावले. मग नाथांनी त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी मान्य करून घेतल्या आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली. तर श्रोते हो, आपण या अध्यात पाहिले की मच्छिंद्रनाथांचे आणि वेताळांचे युद्ध झालेले आहे आणि त्यामध्ये देखील मच्छिंद्रनाथांचा विजय प्राप्त झालेला आहे. आणि नाथांनी वेताळांना सांगितले आहे की आपण जी शाबरी विद्यामंत्र ग्रंथ तयार केला आहे त्याला तुमचं जे सहाय्य आहे ते तुम्ही करायचं आहे. जो कोणी हा मंत्र म्हणेल त्याला देखील त्याच्या कार्यात अडथळा आणायचा नाही. आणि वेताळांनी देखील ते कबूल केलेले आहे आणि मगच मच्छिंद्रनाथांनी वेताळांना तिथून जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि मच्छिंद्रनाथांचा प्रवास देखील पुढे चालूच असणार आहे. तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.